रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले शाखा यशवंत नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्र लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक 28/4/2022 रोजी सायंकाळी 6 वाजता स्थळ यशवंत नगर शिळफाटा खोपोली उद्घाटक मान्य रामदासजी आठवले साहेब सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार निमंत्रक प्रमोद महाडिक युवा नेते RPI पुणेरत्न सदावर्ते यांना अटकेपासून दिलासा पुणे पोलिसांना न्यायालयाचे आदेश गेल्या अनेक दिवसांपासून अटकेत असलेले आणि ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर अडचणीत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना पहिल्यांदाच काहीतरी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना आता अटकेपासून दिलासा मिळाला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सुरुवातीला मुंबईत शरद पवार यांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनानंतर गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरू झाली. ती थेट पुणे कोल्हापूर सातारा बीड अकोला सोलापूर पर्यंत जाऊन पोहोचली. गुणरत्न सदावर्ते यांना आता पुणे पोलीस ताब्यात घेणार होते, मात्र न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते या पोलिसांच्या कोठडीतून त्या पोलिसांच्या कोठडीत फिरत आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या अडचणी वाढतच गेल्या. त्यांना अनेक दिवस कोठडीत काढावे लागले, मात्र आता पुण्यात त्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पुणे. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2629-1712-72-76-38-54.